यासाठी सगळ्यात पहिलं आपण घेऊया, इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण आणि जिरे हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. कढई ठेवली आहे, कढई आपण तापायला ठेवूया. त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकूया. तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये जे वाटण केलं आहे ते टाकूया. थोडीशी हळद टाकूया. अर्धा चमचा घेतला आहे छोटा. आणि ते मी 50 ग्रॅम पेक्षा पण थोडं कमी असेल रिसेंट पीठ हे घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत. आपल्याला उकड काढून घ्यायची आहे बेसनाची. इथे मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे. याच्यामध्ये आपण आता मीठ टाकूया. अर्धा चमचा मीठ घेतला आहे मी, थोडा अजून टाकते. याला उकळ येईपर्यंत आपण थांबणार आहोत. उकळ आलेली आहे, याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून बेसन पीठ टाकणार आहोत. पूर्ण या गाठी ज्या आहेत त्या आपण फोडून घेणार आहोत. आपलं आता घट्ट झालेलं आहे हे बघा. आपण गॅस बंद करणार आहोत. इथे मी 1 मोठी प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावर आपण तेल लावणार आहोत सगळीकडे. हे आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत. गरम आहे तोपर्यंत आपण थोडासा पाण्याचा हात लावून हे सगळं थापून घेणार आहोत. थोडं जाडसरच थापणार आहोत आपण. हे थंड होत आहे तोपर्यंत आता आपण रश्श्याची तयारी करूया. रश्श्याच्या वाटण्यासाठी मी इथे कांदा तळून घेतलेला आहे, म्हणजे भाजून घेतला आहे. थोडं तेल टाकून इथे 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. खोबरं घेतलं आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, मी इथे 1/2 टोमॅटो घेतलेला आहे. आणि 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. हे आपण आता वाटून घेऊया. आपला मसाला वाटून झालेला आहे हे बघा. आता आपण गॅस चालू करूया आणि तेल तापत ठेवूया 2 पळी. तोपर्यंत आपण याच्या वड्या करून घेऊया. अशा
हे बघा अशा प्रकारे आता साईडला ठेवूया आपण. कढई तापलेली आहे आपली, आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहोत. तेलामध्ये आपण मसाला टाकूया. आणि फ्राई करून घेऊया मस्त. याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हळद. लाल तिखट मी 1 चमचा टाकला आहे. याला लालसर होईपर्यंत आपण याला मसाल्याला फ्राय करून घेणार आहोत. आपल्या मसाल्याला तेल शिजलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता जे वाटण्याचं पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्येच पाणी मी ॲड करून 1.5 ग्लास पाणी टाकले आहे. याच्यामध्ये आपण आता मीठ ॲड करणार आहोत. मीठ थोडं कमीच टाकणार आहोत कारण आपण वड्यांमध्ये जे आपण बेसन पिठाच्या वड्या केलेल्या आहेत आठवड्या त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. ते मी 1/2 चमचाच मीठ टाकलं आहे. त्याला उकळ काढूया. आपल्या आमटीला मस्तपैकी कळ आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता आम्ही उकळ काढून घेणार आहोत. आता उकळ आली आहे. आपण गॅस बंद करून ठेवूया. रेडी झालं आपलं दुबुक वड्या. पण बोलतात कोणी याला, बेसनाच्या वड्या बोलतात, कोणी याला पाटवड्या बोलतात. तुम्हाला कशी माझी रेसिपी वाटली हे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय.